हाय स्टूडेंट्स, आज आपण 8th स्टँडर्ड 3rd नंबरचा लेसन इंडायसेस एंड क्यू रूट पाहत आहोत. त्याची प्रॅक्टिस आहे 3.3. क्वेश्चन पहा, फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आपल्याला नंबर दिलेले आहेत, त्याचे आपल्याला क्यूब रूट्स फाइंड करायचे आहेत. त्याआधी एच डी ट्यूशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पहा, 8000 आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचं आहे. क्यूब रूट फाइंड करण्यासाठी वर्टिकली मेथड इजी आहे, परंतु आता 8000 क्यूब रूट फाइंड कसा करायचा तर एकदम इजी पद्धत मी तुम्हाला सांगते. 8000 आपण फॅक्टर कसे पाडू शकतो, 8 × 1000. पहा, 8 × 1000. 8 × 1000 का घेतला आपण, 8 × 1000 8000 येतात. आणि 8 × 1000 घेण्याचं कारण आहे, 8 क्यूब रूट आहे 2, 1000 क्यूब रूट आहे 10. म्हणजे आपल्याला ह्या दोन्ही नंबर्सचे क्यूब रूट इथेच मिळतात. मी तुम्हाला नंतरचे गणित व्हर्टिकली मेथडने शिकवणार आहे, परंतु आपल्याला इथे काय झालेले आहेत, क्यूब रूट. आता बघा, 8 कशाचा क्यूब आहे, 3, म्हणून 8 क्यूब रूट 2 क्यूब 8 आणि 10 क्यूब 1000. पहा, आणि आपल्याला क्यूब रूट फाईंड करायचे आहेत, म्हणून 2 × 10 = 20. 8000 क्यूब रूट आहे 20. पुढचं गणित मी तुम्हाला व्हर्टिकली मेथडनं सॉल्व करून दाखवते. ही पण मेथड इझी आहे. तुम्हाला ह्या मेथडनं समजलं तर ह्या मेथडने सोडवा, नाही तर मी नंतर व्हर्टिकली मेथड दाखवते, त्या मेथडने सोडवलं तरीही चालतील. म्हणजेच 8000 क्यूब रूट आहे 20. हे झालं आपलं आन्सर, क्यूब रूट आहे 20. सेकंड नंबरचं क्वेश्चन पाहूया. पहा, 8000 क्यूब रूट आलेला आहे आपला 20. आता 729 क्यूब रूट आपण फाईंड करूया. 729 क्यूब रूट फाईंड करण्यासाठी आपण व्हर्टिकली मेथड यूज करणार आहोत. ही अशी व्हर्टिकली मेथडनं इझी जातं. 729 आपण प्राईम फॅक्टर पाडणार आहोत. तर पहा, 2 डिवाइड होणार नाही, कारण युनिट प्लेस 9 आहे. 3 डिवाइड होते का पाहूया. ॲडिशन करूया सर्व डिजिटची. 7 + 2 = 9 9 + 9 = 18. 3 टेबलमध्ये 18 आहेत, म्हणून आपल्याला 329 3 आपण डिवाइड करू शकतो. 3 × 2 = 6, रिमेनिंग 1. 3 × 4 = 12 आणि 3 × 3 = 9. आता जाईल का परत 3 पाहूया. 4 + 2 = 6 + 3 = 9, म्हणजे 3 जाईल. थ्री 8 = 24, 3 × 1 = 3. आता 81 जाईल का, 8 + 1 = 9, म्हणून 3 जाईल. 3 × 2 = 6, रिमेनिंग 2. 3 × 7 = 21. परत 3 × 27 जातो. 3 × 9 = 27. 3 × 3 = 9 अँड 3 × 1 = 3. आता क्यूब रूट कसा फाईंड करायचा पहा. स्क्वेअर रूट फाईंड करायचं असेल तर आपल्याला 2 2 ग्रुप करावे लागतात, 2 नंबर्सचे. आता क्यूब रूट फाइंड करायचे म्हणून आपण 3 नंबर्सचे ग्रुप करणार आहोत. पहा पहा, असं. आता 729 = ह्या 3 बद्दल, म्हणजे आता क्यूब रूट फाइंड करायचं आहे, म्हणून एकदाच घ्यायचं 3 आणि ह्या 3 बद्दल एकदाच 3 घ्यायचा. आणि आता 3 × 3 = 9, म्हणजे क्यूब रूट ऑफ 729 किती आला, 9. व्हर्टिकली मेथडसुद्धा इझी आहे, आणि मगाशी मी दाखवलं तसे फॅक्टर तुम्हाला पाडता आले तसेसुद्धा काय आहे, इझी आहे. पहा, 3 3 ग्रुप करायचे आणि त्याच्याबद्दल एकदाच नंबर लिहायचा. 3 × 3 = 9, म्हणून 729 9 क्यूब आहे. आणि 3 3 घटका करायचे का, तर आपल्याला क्यूब रूट फाईंड करायचं आहे. जेव्हा स्क्वेअर रूट फाईंड करत असतो आपण, तेव्हा 2 2 नंबर्सचे ग्रुप करतो. क्यूब रूट फाईंड करताना 3 नंबरचे ग्रुप करायचे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे 343. त्याला पाहूया आपण कशाने, व्हर्टिकली मेथडनेच करूया. व्हर्टिकली मेथड इझी आहे. 343 2 डिवाइड होणार नाही, 3 होईल का पाहूया. 3 + 3 = 6 + 4 = 10 नाही होणार. 7 डिवाइड होईल, युनिट प्लेसला 3, 7 डिवाइड होईल. 7 × 4 = 28, रिमेनिंग 6. 7 × 9 = 63. 7 × 7 = 49 अँड 7 × 1 = 7.
पहा 343 इज इक्वल टू 3 ग्रुप काय होईल 7 म्हणून क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल टू 7 343 चा क्यूब रूट आलेला आहे 7 4 नंबरचे एग्जांपल पाहूया 512 मायनस आहेत ठीक आहे युनिट प्लेसला आहेत 2 म्हणून आपण 2 ने डिवाइड करूया 2 2 जा 4 रिमेनिंग 1 2 5 जा 10 रिमेनिंग 1 2 6 जा 12 परत 2 ने डिवाइड होईल 2 1 जा 2 2 2 जा 4 रिमेनिंग 1 2 8 जा 16 2 6 जा 12 2 4 जा 8 आणि आता इथे आपण हे पण करू शकतो कारण 8 चा क्यूब रूट 8 चा क्यूब रूट 2 आहे आपण 8 ने पण डायरेक्ट डिवाइड करू शकतो ठीक आहे आपण 2 ने करूया पर 2 ने डिवाइड करूया 2 3 जा 6 2 2 जा 4 2 1 जा 2 2 6 जा 12 2 8 जा 16 2 4 जा 8 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2 आता 3 3 चा ग्रुप करूया 512 चा क्यूब रूट पहा मायनस 512 चा क्यूब रूट इज इक्वल टू पहा 3 3 चा ग्रुप केलेला आहे 2 इंटू 2 इंटू 2 2 2 जा 4 4 2 जा 8 आता मायनस 512 असल्यामुळे आन्सरला सुद्धा काय येईल मायनस कारण क्यूब रूट आहे स्क्वेअर रूट असता तर तो पॉझिटिव्ह आला असता क्यूब रूट असल्यामुळे हा निगेटिव्ह आलेला आहे निगेटिव्ह 8 5 नंबरचे एक्झाम्पल सॉल्व करूया 2744 आपण फॅक्टर पाडूया परंतु आता फॅक्टर पाडताना आपण काय करूया डायरेक्ट 8 घेऊया कारण 8 हा 2 चा क्यूब रूट आहे 2 ने डिवाइड करण्यापेक्षा ते खूप मोठं होतं आहे मग आपण 8 ने करूया मग 8 ने डिवाइड करूया डायरेक्ट म्हणजे आपल्याला 8 चा क्यूब रूट तर भेटतो 2 त्याच्यामुळे आपण 8 ने डिवाइड करूया 8 3 जा 24 रिमेनिंग 3 8 4 जा 32 रिमेनिंग 2 8 3 जा 24 आता 7 ने डिवाइड होईल 7 रिमेनिंग 6 7 9 जा 7 7 जा अँड 7 1 जा आता पहा 2744 क्यूब रूट इज इक्वल टू आता इथे आपलं 2 इंटू 2 इंटू 2 आले असते त्याच्यावरच आता आपण काय घ्यायचं डायरेक्ट 8 घ्यायचा इंटू हा 7 नाही सॉरी इथे कसं झालं आपण 8 चा 8 घेतलाय ना डायरेक्ट म्हणजे इथं आपला काय येणार आहे 8 चा क्यूब रूट येणार आहे 2 कारण आपल्या इथं 2 इंटू 2 इंटू 2 असे 3 वेळा आले असते त्यातला आपण एकदा काय घ्यायचा 2 7 2 जा 14 मायनस 14 हे काय आलेलं आहे 2744 चा क्यूब रूट 6 नंबरचं एक्झाम्पल पाहूया डायरेक्ट आपण 2 ने डिवाइड न करता 8 ने करूया क्यूब रूट निघेल 2 म्हणून पहा 8 8 4 जा 32 8 0 0 8 9 जा 72 रिमेनिंग 4 8 6 जा 48 तुम्हाला जर असं डिवायडेशन नाही आलं तर तुम्ही उभ्या पद्धतीने डिवायडेशन करू शकता आता 2 न करूया आपण 2 2 जा 4 2 0 0 2 4 जा 8 रिमेनिंग 1 2 8 जा 16 आता 2 1 जा 2 2 0 0 2 2 जा 4 2 4 जा 8 2 5 जा 10 2 1 जा 2 2 2 जा 4 आता 512 8 क्यूब रूट आहे 8 क्यूब आहे 512 डायरेक्ट इथे पण मी 8 ना डिवाइड करू शकते एट सिक्स जा 48 8 एट फोर जा 32 8 8 जा 64 8 1 जा 8 आता पहा 8 क्यूब रूट 2 इंटू हा 3 ग्रुप 2 इंटू हा 8 ग्रुप 8
आता किती येईल क्यूब रूट पहा, क्यूब रूट 32768 चा क्यूब रूट आहे 8 to the 16, 16 to the 30। 8 ना का डिवाइड करायचं, कारण 2 ना डिवाइड केलं तर मग काय होतंय, हे एग्जांपल फार मोठं होतंय, म्हणून काय करायचं 8 ना करूया, कारण 8 चा क्यूब रूट निघतो। मग आपण इथे 8 चा क्यूब रूट 2 घेतलाय, ह्या 3 3 2 बद्दल 1 घेतला, कारण क्यूब रूट 2 आणि ह्या 8 बद्दल 8 32। सिम्प्लिफाई करायचं आहे। आता हे क्यूब रूट आपल्याला इझी आहेत, 20 पर्यंतचे क्यूब रूट किंवा 10 पर्यंतचे क्यूब रूट आपले पाठ असतातच, क्यूब रूट ऑफ 27। जेव्हा दोघांचं क्यूब रूट असतं तेव्हा हे सिम्प्लिफाईडच्या फॉर्ममध्ये आपण असंही लिहू शकतो, क्यूब रूट 27 क्यूब रूट 125। 27चं क्यूब रूट काय आहे 3 आणि 125चं क्यूब रूट आहे 5, म्हणून आन्सर आलं आपलं 3/5। सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा, 16 आणि 54चं काय आहे क्यूब रूट निघतच नाही, त्याला आपण सिम्पल फॉर्ममध्ये पहिल्यांदा सिम्पल फॉर्ममध्ये करून घेऊया। पहा 16 आणि 54ला आपण सिम्पल फॉर्ममध्ये कसं करणार, तर 16ला 2 ने इंटू केलं 2 ने डिवाईड केलं तर काय राहील 8 × 2 = 16 आणि 54ला 2 ने डिवाईड केलं तर काय राहील 2 × 27 = 54। मग आता इथे पहा 8 आणि 27चं क्यूब रूट माहिती आहे आपल्याला, 8 आणि 27चं क्यूब रूट 8चं क्यूब रूट 2, 27चं क्यूब रूट 3, म्हणून आन्सर आला आपला 2/3। पहा थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा, इफ क्यूब रूट ऑफ 729 देईल क्यूब रूट ऑफ 0.003729, याचा आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचा आहे। इजी आहे पहा, आपण सिम्पल फॉर्म करूया याचा, याचा आपल्याला डेसिमल फॉर्मचा आपण सिम्पल फॉर्ममध्ये करून घेऊया। क्यूब रूट डेसिमल फॉर्म आहे 2729, डेसिमल फॉर्म किती 1 2 3 4 5 6, म्हणून किती येईल 3 4 5 6 10 लाख। 10 लाख डेसिमल फॉर्ममधला आपण सिम्पल फॉर्ममध्ये करून घेतला। आता आपण क्यूब रूट फाइंड करू शकतो, क्यूब रूट 729 आणि क्यूब रूट 10 लाख। आता 729चं क्यूब रूट आपल्याला त्यांनी दिलेलंच आहे, किती आहे 9। 10 लाखचं क्यूब रूट किती पहा, हे 0चे आपण ग्रुप करूया 3 3चे, बरोबर, म्हणजेच 100चा क्यूब आहे 10 लाख। आपल्याला क्यूब रूट मिळालेलं आहे 729चं 9 आणि 10 लाखचं 100। आता पहा ते 9/100 म्हणजेच डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला काय येईल 0.09। डेसिमल फॉर्ममध्ये 9/100चं काय होईल 0.09, म्हणजेच आपला 0.007729चा क्यूब रूट आलेला आहे 0.09। थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक्यू।